नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सावनेर शहरात तालुका स्तरावर पहिल्यांदाच एल्बो रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याची उत्कृष्ट कामगिरी जीवतोडे ऑर्थोपेडिक्स ट्रामा अपघात सर्जिकलचे सर्जन डॉक्टर उमेश जीवतोडे यांनी सावनेर येथे पार पाडली. कडमेश्वर तालुक्यातील तेलगाव येथील 70 वर्षीय लक्ष्मण संतोष हिवरकर यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्यानंतर त्यांनी घरगुती उपायाकरिता लेप लावला, परंतु त्याचा फायदा न होता त्यांना एल्बो रिप्लेसमेंट करण्याची पाळी आली. सावनेर येथील सुप्रसिद्ध ऑर्थो सर्जन डॉक्टर उमेश जीवतोडे यांच्याकडे ते उपचाराकरिता आले असता त्यांनी कमीत कमी खर्चात आणि पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया सावनेर येथे हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. डॉक्टरांच्या मते हीच शस्त्रक्रिया मोठ्या शहरात केली गेली असती तर याचा किमान दुप्पट किंवा तिप्पट खर्च पेशंटला आला असता. तालुक्यात आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील ग्रामीण भागातील सर्वसाधारण जनतेला आर्थिकदृष्ट्या जास्त भर पडू नये, तसेच योग्य वेळी उत्तम सेवा देण्याच्या समाजसेवी भावनेतून असेच कार्य मी येणाऱ्या काळात करीत राहील असेही ते म्हणाले. मी डॉक्टर उमेश गोविंदराव जीवतोडे, ऑर्थोपेडिक सर्जन, सावनेर. माझ्या हॉस्पिटलमध्ये एक 70 वर्षाच्या गृहस्थाचं राईट एल्बो डिसलोकेशन आणि स्टिफनेस घेऊन आला असता मी त्याच्यावरती टोटल एल्बो रिप्लेसमेंटची सर्जरी केली. त्या गृहस्थाला सुरुवातीला काही क्वॅक्स म्हणजे लेप लावणारे जो प्रकार असतो तो त्यांनी करून बघितला, परंतु एल्बोमध्ये कुठल्याच प्रकारची मूवमेंट त्यांना मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्रस्त होऊन तो गृहस्थ माझ्या हॉस्पिटलमध्ये आला असता मी ही मोठी जिकरीची सर्जरी टोटल एल्बो रिप्लेसमेंट माझ्या हॉस्पिटलमध्ये परफॉर्म केली आणि त्या गृहस्थाला 1 महिन्याच्या आतच पूर्ण त्याला मूवमेंट मिळाली आणि ही सर्जरी फार अल्पशा दरामध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची सर्जरी फारशी होत नाही. ही सर्जरी करायचं झाल्यास त्यांना मोठ्या सिटीजमध्ये जावं लागतं आणि त्यांचं कॉस्ट हे 4 ते 5 पटीनं जास्त असतं. ही सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये करून ग्रामीण भागातल्या लोकांना ती सेवा मिळावी आणि त्यांना योग्य उपचार मिळावा या समाजभावनेच्या हेतूने मी माझ्या हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी यशस्वीरित्या पार पाडली. आणि प्रकारचं जटिल ऑपरेशन किंवा विविध प्रकारचे जटिल ऑपरेशन स्पाईन्स जॉईंट्स हे सर्व आपल्या माझ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येतात आणि या ग्रामीण भागातल्या लोकांना समाजभावनेच्या हेतूने योग्य त्या दरामध्ये अशा प्रकारची ट्रीटमेंट माझ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नेहमीच असते. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी विजय पांडे, सावनेर, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।